उद्या 29 नोव्हेंबरला जेव्हा परत एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा तुमच्या सरकारचा पाय उतार होणार। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा तपास करून घ्यावा। जादू टोना भोंदू बाबा हे शब्द सभ्य संस्कृतीय नाही। राजकारण जर करायचं असेल तर मुद्द्याच्यावर राजकारण केलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये जादू टोना विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा कदाचित चंद्रशेखर बावनकुळेंना विसर पडलेला असावा। निश्चितच पवार साहेबांची पकड महाराष्ट्रावर आहे आणि तुमच्या सारख्या जातीयवादी पक्षाच्या चंगुलातून शिवसेनेची मुक्तता करून शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये सामील करून उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पवार साहेबांनी केलं। उद्या 29 नोव्हेंबरला जेव्हा परत एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा तुमच्या सरकारचा पाय उतार होणार आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार परत येणार। मग त्याच्यानंतर जादू टोना आणि भोंदू बाबा काय करायचे ते तुम्ही करा बावनकुळे साहेब।